शिक्षक आणि शिक्षकेतरांची दिवाळी गोड होण्यासाठी सातवा वेतन आयोगातील थकित रकमा आणि सर्व थकित बिले दिवाळीपूर्वी मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे। शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर आणि वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले। यावेळी प्रांत सदस्य प्राध्यापक सुनील सुसरे, नाशिक विभाग प्रमुख शरद दळवी, कार्यवाह प्राध्यापक शिवाजी घाडगे, कोषाध्यक्ष प्रसाद सामलेटी, प्राध्यापक जयंत गायकवाड, पारखे सर, सुदेश छाजलाने, साजिद पठाण, बबन शिंदे आदि उपस्थित होते। लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।